Hai nama Skadasiko एकोणीसशे पंच्याहत्तरपासून सतत लेखन करणारे एक सर्जनशील लेखक आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राला ते सुपरिचित आहेतच कारण त्यांनी बालभारतीचं अध्यक्षपद नॅशनल बुक ट्रस्टचं सदस्यत्वपद यांसारख्या अनेक सामाजिक कार्यांमध्येही त्यांनी सहभाग घेतलेला आहे त्याचबरोबरीने त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत समाजभूषण पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार आणि त्याचबरोबरीने मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कारही प्राप्त झालेला आहे या पुरस्कारांमध्ये भर पडली आहे ती साहजिकच भारतातल्या चार महत्त्वाच्या पुरस्कारांपैकी यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे असे आज आपल्या भेटीस आलेले आहेत ते म्हणजे पद्मश्री नामदेव कांबळे सर नमस्कार रसिकोहो नामदेव कांबळे यांनी वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलेलं आहे त्यामध्ये चार कथासंग्रह आठ कादंबऱ्या चार कविता संग्रह दोन ललित संग्रह आणि त्याचबरोबरीने वैचारिक लेखन आणि समीक्षात्मक लेखन सरांनी केलेलं आहेच तर आज आपण एकूणच जीवनकार्याचा आणि त्याचबरोबरीने त्यांच्या साहित्याचा परिचय करून घेऊया सर आज या टप्प्यावर आपल्याला बालपणीचे काही आठवणी आठवतात का होय आठवतात ना आम्ही लहान असताना माझ्या घरामध्ये आम्ही दहा लोक होतो अच्छा सात भावंड आम्ही सात भावंडापैकी चार भाऊ तीन बहिणी आई वडील आणि एक आजी असे दहा लोकांचं आमचं कुटुंब होतं या दहा लोकांच्या कुटुंबाचा चरितार्थ आई वडिलांच्या मजुरीवर चालायचा त्या काळामध्ये ते शेतमजूर होते शेतमजुरीमध्ये अतिशय तुटपुंजी मजुरी मिळायची म्हणजे मॅट्रिकचं नाणं यायचं होतं तेव्हा पैसा आणा असं तो चलन होतं तर आठाने बाईला मिळायचे रोज दिवसभराच्या कामाचे आणि एक रुपया माणसाला मिळायचा त्या काळामध्ये ज्वारीचा भाव राहायची म्हणजे एक मा दहाची आस्त्री एक आस्त्री ज्वारी मिळायची अशा पद्धतीने ते जीवन जगत असताना म्हणजे एका बाईला तिच्या प मजुरीमध्ये स्वतःचा चरितार्थसुद्धा चालवता येणं शक्य नव्हतं हो अशा काळामध्ये आईवडिलांनी आम्हाला शाळेत टाकलं आणि त्यांचा आग्रह ता सतत हा असायचा की तुम्ही शाळेत गेलो पाहिजेत शाळा शिकत असताना प्रचंड उपासमार व्हायची आमची कधी कोरबर भाकरी खाऊन कधी अर्धी भाकरी खाऊन आम्हाला शाळेत जावं लागायचं कधी कधी कंटाळा यायचा असं वाटायचं की आपण आईवडिलांसोबत कान काम केलं पाहिजेत आणि घराला थोडा आर्थिक हातभार लावला पाहिजेत पण आईवडिलांचा मात्र आग्रह असायचा नाही तुम्ही शाळेतच गेला पाहिजेत मग त्या अशा त्या अवस्थेमध्ये शाळा शिकत असताना चांगल्या प्रकारे अभ्यासही केला पाहिजे असा माझा माझ्या घरामध्ये शिक्षणाचं वातावरण नव्हतं मोठा भाऊ फक्त आठवा वर्ग झालेला आणि माझ्या घरामधला मीच त्या काळामध्ये मॅट्रिक झालेला अच्छा म्हणजे बाकीचे दोन भाऊ तर ती शिकत होती पण माझ्या मागं होते तर अशा त्या अवस्थेमध्ये जगत असताना खूप कठीण परिस्थितीमध्ये आम्ही दिवस काढले आणि दिवस काढल्यानंतर मात्र त्याचा आज रोजी जे त्याचं चीज झालं असं वाटतं तेव्हा मला मा साहजिक असं वाटतं की माझ्या आईवडिलांनी त्यावेळेला ते परिश्रम घेतले नसते आम्हाला ते वळण लावलं नसतं तर कदाचित या पदापर्यंत मी पोहोचलो नसतो बरोबर सर असं मी ऐकलं आहे की एका अपयशातून तुम्ही भरारी घेत शिक्षणाचं शिखर गाठल्यात तर त्याविषयी काय सांगाल मी शाळेत होतो त्यावेळेला एक हुशार विद्यार्थी म्हणून गणला जात होतो चौथ्या वर्गात मी बो म्हणजे सेंटरमधून पहिला होतो ते ती मला स्कॉलरशिप मिळत होती अनुसूचित जातीत असल्यामुळे ती स्कॉलरशिप मिळत होती म्हणजे महिन्याचे मला पंचवीस रुपये महिना मिळत होता वर्षाचे दोनशे पन्नास रुपये मला त्या काळामध्ये मिळायचे त्याच्यामध्ये माझा शिक्षणाचा खर्च भागायचा हुशार विद्यार्थी असल्यामुळे आणि बाकीची घरची परिस्थिती खराब असल्यामुळे मला असं वाटायचं की आपण दहावी झाल्यानंतर कुठली तरी नोकरी केली पाहिजे त्या काळामध्ये आमच्या शाळेमधले काही विद्यार्थी म्हणजे हिंदीच्या परीक्षा द्यायचे राष्ट्रभाषा कोवित करायचे राष्ट्रभाषा रत्न करायचे आणि हिंदी टीचर व्हायचे मला असं वाटायचं की आपण हिंदी टीचर होऊन जाऊ दहाव्या वर्गानंतर पण मधल्या काळामध्ये काय झालं की मी आठव्या वर्गामध्ये कोविडची परीक्षा दिली राष्ट्रभाषा कोविडची ती पासही झालो अच्छा नव्या वर्गात गेलो आणि माझ्या वहिनीला नोकरी लागली ती मिडवाईफ म्हणून अच्छा मी मिडवाईफ म्हणून नऊ वहिनीला नोकरी लागल्यानंतर भाऊ तिच्यासोबत गेला आणि त्या दोघांना असं वाटायला लागलं की हुशार आहे यांना शिकलं पाहिजेत म्हणून त्यांचा आग्रह होता नाही आता मा मास्तरकी करायची नाही तू पुढं शिकायचं मग दहावीनंतर मी गव्हर्मेंट ह्याच्या सायन्स कॉलेजमध्ये गेलो आक नागपूरला तिथे बी एस सी पार्ट वन केलं बी एस सी पार्ट वन केल्यानंतर एम बी बी एसला ॲप्लिकेशन केलं एम बी बी एसला नंबरही लागला परंतु घरची आर्थिक परिस्थिती त्या काळामध्ये आय म्हणजे महिन्याला पगार फार तुटपून जा असायचा मला महिन्याला फक्त पन्नास रुपये द्यायचे ते अच्छा त्या पन्नास रुपयामध्ये माझा पंचेचाळीस रुपये रूम म्हणजे माझा मेस चार्ज झाला तीन रुपये लाईट बिल लागायचं माग मागासवर्गीय असल्यामुळे रूम रेंट लागायचा नाही दोन रुपये मला महिन्याच्या खर्चाला उडायच्या फक्त अशा त्या अवस्थेमध्ये दोन वर्ष मी बी एस सी पाठवून केलं आणि मेडिकलला गेलो मेडिकलला गेलो तरी पण मला भाऊ भाऊ आणि वहिनी पन्नासच रुपये द्यायचे आता मेडिकलचं शिक्षण पन्नास रुपयामध्ये कसं काय बघणार मग काय करायचं तू तू आता भाड्याच्या खोलीमध्ये राहिलं पाहिजे तर हाताने स्वयंपाक केला पाहिजे असे भाऊ आणि वहिनी सांगायची मग मी भाड्या शेअरिंगमध्ये भाड्याच्या खोली भाड्याची खोली केली तिघं आम्ही पाडणार एम बी बी एसला आहे पंच्याहत्तर रुपये रूम रूम भाडं पंचवीस रुपये प्रत्येकाला यायचं तिथे आम्ही राहायला लागलो ते दोघं मेसवर जेवायचे आणि मी रूममध्ये स्वयंपाक करायचो मी स्वयंपाक करत असताना कधीतरी आमची सिनेरी यायची आणि हे काय लावलं तू डॉक्टर तू रूम रूममध्ये स्वयंपाक करतो हे हे चालणार नाही आम्हाला म्हणजे मला सगळं चालत होतं पण त्यांना माझं ते तसं जगणं चालत नव्हतं पण नाहीला असायचा अ अशा अवस्थेमध्ये कॉलेजमध्ये जायचो कॉलेजमध्ये गेलो तर मग कधी क कपड्याला प्रेस असायची कधी नसायची कपडे साधारणच असायचे मला सिनियर हाकलून द्यायचे हाकून द्यायची त्याच्यामुळे झालं काय की फर्स्ट एम बी बी एसला मा फर्स्ट इयरला असताना माझं पर्सेंटेज उपस्थितीचं पर्सेंटेज कमी पडला म्हणून मला दीड वर्षानंतर ती परीक्षा झाली दीड वर्षाच्या परीक्षेमध्ये मला डिटेन केला डिटेन केल्यानंतर मला परीक्षेला नाही बसता आला परीक्षेला नाही बसता आलं दुसऱ्या सहा महिन्यानंतर मी परीक्षा दिली परंतु मग रेग्युलर क्लासेस नाही घरी बसून अभ्यास करणं आणि अशा अवस्थेमध्ये जगणं ते तो अभ्यास काही झाला नाही मी दुसऱ्यांदा परीक्षा म्हणजे बिटीनच्या नंतर परीक्षा दिल्यानंतर मी नापास झालो नापास झालो स्कॉलरशिप बंद झाली आईवड म्हणजे भावां भावांनी वहिनी पन्नास रुपये देणं ते ते त्यांनी बंद केलं की आता बस झालं आता आम्ही नाही करू शकत मग त्याच्यामुळे काय मला घरी यावं लागलं घरी आलो तर घरी आल्यानंतर मला शेजार पाजारचे मुलं मा माणसं मा मला टर्न्टिंग करायची की काहीतरी ते याने उपद्राब केले असतील कॉलेजमध्ये त्यांना सोडून आला आणि आम्हाला सांगा लागला का परिस्थितीमुळे मी हे सोडलं म्हणून त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटायचे त्या काळामध्ये तशा अवस्थेमध्ये सुद्धा मी अकोल्याला एक दीड वर्षापर्यंत डोरकीपर म्हणून डॉक्टरचं काम केलं डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये काम केलं नव्वद रुपये महिना लग्न झालं होतं माझं एक मुलगा होता त्या नव्वद रुपये महिन्यामध्ये तीस रुपये आमचं खोली भाडं आणि साठ रुपयामध्ये दोघांचं जगणं अक्षरशः तिथेही आमची उपासमार झाली आणि एक दीड वर्षानंतर मग मात्र मला नोकरी लागली आणि मी स्थायी किंवा स्टेबल झालो असं म्हणता येईल अच्छा अच्छा आ, सर मग तुम्ही एका शाळेमध्ये चौकीदार ते शिक्षक असा तुमचा एक प्रवास आहे तर त्या प्रवासात तुम्ही कसे घडलात नाही काय झालं मी चौकीदार म्हणून लागल्यानंतर खरं म्हणजे ज्या मी माझा मुलगा आजारी असताना मेन हॉस्पिटलला आजारी होता तो आजारी असताना बायको त्याजवळ बसलेली दवाखाना मधल्या सुट्टीमध्ये म्हणजे तीन वाजता बंद झाला मी मुलाला पाहायला दवाखान्यात गेलो मी तिथे बसलेला असताना इंटरनिज डॉक्टरचा राऊंड आला जे माझ्याबरोबरही मी बेसला होते ते सगळे डॉक्टर मुलं मुली यायला लागले आणि पाहायला लागले पाहायला लागल्यानंतर पाहा त्यातल्या एकाने मला ओळखला आणि तो म्हणाला खरे तू कांबळे का म्हटलं हो आणि तू इथं काय करतो म्हटलं बा हा माझा मुलगा आहे माझी बायको आहे आणि मग तुझं लग्न कधी झालं आणि तू का कसं काय कॉलेज सोडलं वगैरे वगैरे चौकशी करायला लागली मग त्यातला एक जण म्हणे आपण असं करू आपण बाहेर कुठंतरी बसू मग मला म्हणे चल तू बाहेर आम्ही मग बाहेर गेलो हॉटेलमध्ये बसलो त्यांनी सगळी हकीकत माझी विचारून घेतली विचारून घेतल्यानंतर मग त्यातलं एक जण म्हणे की माझा शिक्षणाधिकारी माझ्या काकांचा मित्र आहे वा अकोल्याचा त्याच्या मध्यस्थीने तुला नोकरी लागू शकते तर तू मला एक अप्लिकेशन दे शिक्षणाधिकाऱ्याच्या नावाचा मग मी तो अर्ज दिल्यानंतर त्यांनी मला याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मला नोकरीवर घेतलं तिथे पण नोकरीवर घेतलं त्यांनी मला येले म्हणून जॉईन करा असं म्हटलं होतं लॅबॉरेटरी अटेंडंट पण मी तिथं ज्या वेळेला वाशिमला गेलो त्यावेळेला हेडमास्तरांनी सांगितलं आमची ती जागा आम्ही भरलेली आहे अच्छा जर समजा शिक्षणाधिकारी परमिशन देत असतील तर तुला मी वॉचमन म्हणून घेतो अच्छा पण एवढं खरं की वॉचमन म्हणून जरी घेतलं तर तुला मी खाकीचा अड्रेस अंगावर घालायला लावणार नाही नाईट ड्युटी करायला लावणार नाही ऑफिसमध्येच तुला कुठेतरी बस बसवेन आणि दोन बाबूच्या मतामध्ये मता तुझी खुर्ची टाकून देईन तू विश्वास ठेव हो आणि तू याला नाही म्हणू नको मग असं म्हटल्यानंतर मग तेच मला घेऊन गेले अकोल्याला तेव्हा माझे माझ्याकडे परतीचं तिकीटसुद्धा नव्हतं अच्छा मग अकोल्याला गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं शिक्षण अधिकाऱ्यांना की बाबा अशी अशी आमची परिस्थिती आहे आम्ही याला घेऊ शकत नाही तुम्ही जर परमिशन देत असाल तर वॉचमन म्हणून घेतो आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णराव देशपांडे होते ते शाळेत आले त्यांना कळालं किंवा एम बी बी एसला अर्धवट शिक्षण सोडून घरी बसलेला विद्यार्थी किंवा मा एक तरुण आपल्या शाळेमध्ये चौकीदार म्हणून लागला आहे हो। ज्याला त्याला भेटलं पाहिजे अशी काय कदाचित त्यांना क्युरियासिटी उत्सुकता वाटली असेल म्हणून ते ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी मला हेडमास्तरांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि मला विचारलं अरे तू एम बी बी एस सोडलं का मी म्हटलं हो आता तू काय करणार आहे म्हटलं मला पुढे शिकायचं मला बी ए व्हायचं आहे अच्छा मला बी ए व्हायचं असं म्हटल्यानंतर ते मुख्याध्यापकांना म्हणाले की ना, ना याला बी ए व्हायचं म्हणतो हा तर याला शिक्षणाकरता जी काही पुस्तकं स्टेशनरी लागेल ती त्यांना यांना तुमची ऑफिसमधून द्या आणि याला शिकू द्या मग त्याच्यामुळे काय झालं त्यांनी तशी प्रेरणा दिली हेडमास्तरांनी सहकार्य केलं मग मी प्रायव्हेट बी ए केलं बी ए केल्यानंतर मग असं वाटलं की आता बी ए झालो आपण आपल्याला आता शिक्षक झालं पाहिजेत म्हणून मी याला बी एडला अर्ज केला अकोल्याच्या बी एड कॉलेजला गव्हर्नमेंट बी एड कॉलेजला तिथे योगायोगाने माझा नंबरही लागला अच्छा। नंबर लागल्यानंतर मी मुख्याध्यापकांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं सर मला बी एडला जायचं आहे मला माझा नंबर लागला तर मी काय करावा असं तुम्हाला वाटतं तर ते माझ्याकडे पाहून हसायला लागले अरे म्हणे तू काय वेळासारखा का प्रश्न विचारायला लागला मी तुझा मुख्याध्यापक आहे आणि मला कसं काय विचारतो तू तर मी त्यांना म्हटलं सर काय आहे की मा आता इथं माझ्या वयस्कर असं कोणी नाही माझ्या नातेवाईकापैकी मी एक मोठे बंधू म्हणून तुमच्याकडे आलो मला सल्ला पाहिजे तुमचा तर ते म्हणाला भाऊ म्हणून जर विचारत असतील तर मी तुला हे सांगेन की तू हातची सोडून म्हणजे अर्धी सोडून एकी एका भाकरीच्या मागे लागू नको आणि मुख्याध्यापक म्हणून जर मला विचारशील तर मी हे म्हणेन की तू बी एडला जा ट्रेनिंग झालं की मी तुला लगेच प्रमोशन देतो मग त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी परमिशन दिली मला विदाउट पगार बिनपगारी रजा दिली रजा दिल्यानंतर मी बी कॉलेजला गेलो बी झालो बी एड झाल्यानंतर आल्यानंतर लगेच त्यांनी मला जॉईन करून घेतलं आणि जुलै महिन्यामध्ये लगेच मला प्रमोशन दिलं त्यांनी म्हणजे असं आधी मी लॅबॉरेटरी म्हणजे वॉचमन म्हणून लागलो मधल्या एक बी ए होत असताना जे एक वर्ष मधल्या काळामध्ये मला त्यांनी लेबॉटी असिस्टंट म्हणून प्रमोशन दिलं आणि मी बी एड केल्यानंतर मग मी शिक्षक झालो शिक्षक झालो तो प्रायमरीचा पाचवी ते सातवीपर्यंतचा मी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालापर्यंत प्रायमरी विभागामध्ये काम केलं आणि शहाऐंशीमध्ये मग माझं हायस्कूलला प्रमोशन झालं आणि दोन हजार पाचच्या एकतीस डिसेंबरला मी प्राय म्हणजे हायस्कूल टीचर म्हणून मी रिटायर झालो अच्छा अच्छा तुमची साहित्य संपदा खूप आहे आणि इतकं जे लेखन आपण केलेलं आहे त्याची सुरुवात कशी झाली म्हणजे काल यावंसं वाटलं आणि त्या वेळेला मी एम बी बी सोडलं एम बी सोडून घरी गेलो मग कोण टॉन्टिंग करायचे मुलं टॉन्टिंग करायचे मोठी मा, मा, माणसं टॉन्टिंग करायचे मग वाईट वाटायचं दुःख व्हायचं मग आता आपलं दुःख सांगायचं कोणाला म्हणून मी ते दुःख आपल्या मनाचा निचरा करण्याकरता मी कविता लिहायला म्हणजे मी अनेक वेळा असं म्हणतो की मी अपघाताने साहित्यिक झालो जर समजा मी मेडिकलचं शिक्षण अर्धवट सोडलं नसतं तर कदाचित मी या साहित्याकडे वळलो नसतं पण मी कविता लिहायला लागल्यानंतर मग काय झालं की मग असं आधी कधीतरी असं वाटायचं की आपण कविता लिहितोय कविता लिहित असताना म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो पंच्याहत्तर ते चौऱ्याऐंशी पर्यंत मला चांगलं नियतकालिक मिळालं अच्छा तरी पण मी उमेद सोडली नव्हती चौऱ्याऐंशी मध्ये मला चांगलं नियतकालिक मिळालं मग असं वाटायला लागलं एखादा अनुभव जो कवितेमध्ये नाही मान मावत मग मा आता हा कवितेमध्ये मावत नाही त्या मग कथा लिहिली पाहिजेत हा कथेत बसवला पाहिजेत मग मी कथा लिहायला अच्छा आता कथा लिहित असताना मग कधीतरी असं वाटायला लागलं की नाही हा हा जो कथेचा स्पॅन जो आहे हा तो खूप मोठा आहे हा कथेत नाही बसत दीर्घ कथेतही नाही बसत मग याची कादंबरी केली पाहिजे मग मी कादंबरीकडे वळलो अशा पद्धतीने माझे लेखन प्रकार विस्तार सर माझ्या मते राघववेळ ही कादंबरी खरं ती मराठी साहित्यातली एक उत्तम अभिव्यक्ती आहे आणि या कादंबरीमधली वालंबी ही जी व्यक्तिरेखा आहे ही व्यक्तिरेखा अगदी मराठी वाचकांसाठी अविस्मरणीय ठरलेली आहे तर तुम्ही राघववेळ या कादंबरीच्या लेखनाच्या दरम्यानचा काय अनुभव होता तुमचा काय राघवळ लिहिण्यापूर्वी मी अस्पर्श नावाची कादंबरी लिहिली होती अस्पर्श नावाची कादंबरी लिहिता ती प्रकाशित झाली प्रकाशित झाल्यानंतर अनेक समीक्षकांचं असं म्हणणं पडलं की बाबा कथा बी चांगलं आहे कादंबरीचा विषय चांगला आहे पण लेखकाचे कष्ट कमी पडलेत हा। याला हा विषय फुलवता आला नाही मग ती सगळी मतं लक्षात घेऊन मी नंतर असं ठरवलं की आता इथून पुढची ज्यावेळेला आपण कादंबरी लिहू लिहू त्यावेळेला आपण अभ्यासपूर अभ्यास करूनच लिहिली पाहिजेत मग आता अभ्यास करून लिहायचं म्हटल्यानंतर आपल्या जर लखताना कुठलं तर मग माझ्या डोक्यामध्ये असा विषय आला की बा आपण ज्या जा जा जाती जन्माला आलो मातंग जातीत जा जन्माला आलो त्या जातीवर आतापर्यंत कोणीही कादंबरी लिहिली नाही आपण ती का त्या जातीवरची कादंबरी लिहायची आता कादंबरी स्वतःच्याच जा जातीवरची लिहायची म्हटल्यानंतर आहेत त्या अनुभव गाठीशी असणारे अनुभव त्याच्या भविष्यावर भागतच नव्हतं म्हणून मी काय केलं त्या काळामध्ये गावोगावी जाऊन आमच्या समाजामधली जी ज्येष्ठ मंडळी असेल त्यांच्याकडून समाजाच्या चालीरीती समजून घेतल्या महिलांना भेटून समाजातली लोकगीतं समजून घेतली आणि हे सगळं टिप करून घेतलं मी दोन वर्षपर्यंत तो अभ्यास केला मी आणि अभ्यास केल्यानंतर मग मी राघवळ मांडली आता राघवळ मांडली त्यावेळेला मी एक हजार पृष्ठांचं ते हस्तलिखित दिलं होतं देशमुख कंपनीना दिलं देशमुख कंपनींना दिल्यानंतर त्यांचं एका महिन्यातच मला पत्र आलं मग मी त्यांना भेटायला गेलो तर सुलोचना देशमुख त्यावेळेला तिथलं काम पाहत होता सुलोचना देशमुख असं म्हटलं की बाबा तुझं हस्तलिखित आम्हाला आवडलं आम्ही त्याच्यावरचं पुस्तक करणार आहोत पण माझा एक प्रश्न आहे त्याचं तू उत्तर दे म्हटलं ठीक आहे म्हणजे काय दलित लेखक काय लिहिताना काय करतात म्हणे की त्यांचं जीवन जे जी मांडतात तर त्यांनी जे भोगलं शिक्षणाच्या काळामध्ये लहानपणापासून शिक्षण होईपर्यंत जे भोगलं ते त्यांच्या साहित्यातून मांडतात परंतु एकदा आयुष्यामध्ये स्टेबल झाल्यानंतर नोकरीला लागल्यानंतर किंवा जीवन जगत असताना पुढचा प्रवास त्यांच्या साहित्यामध्ये येत नाही तो तू मांडला पाहिजे तो तू जर मांडत असल तर आपण तुझे हजार पाण्याच्या आपण दोन कादंबऱ्या करू आणि तू जे नव्याने मांडणार त्याची तिसरी कादंबरी करू अच्छा म्हणजे ती अवस्था कशी झाली माझी म्हणजे देव म्हणजे माणूस मागतो दोन डोळे आणि देव देतो म्हणजे माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे अशा ती अवस्था झाली ती मला खूप आनंद झाला मग म्हटलं मी तरी पण शंका एक होती की बाबा आपण नव्याने लिहितो आहे नवीन लेखक अजून प्रस्थापित झालो नाही आणि तिसरी कादंबरी लिहायची म्हटल्यानंतर काय करावं तर मी म्हटलं काकू मी काय करू तिसरी कादंबरी कशी काय लिहू की मला असं किती लिहिता येईल तर त्या असं म्हणायला की तू किती लिहायची तर तुझा प्रश्न आहे तू किती लिहिलं तरी आम्ही ते तिसरं पुस्तक म्हणून छाप छापणार पन्नास पानाचं लिहिलं तरी छापणार शंभर पानाचं लिहिलं तरी छापणार पण एकच माझा सल्ला तुला आहे की सगळं घेऊन जा कुणावाच याच्यामध्ये काय तपशील ॲड करता येतात ते पहा आणि तपशीला सहज मांड तुला आपोआप सुचेल बरोबर मग मी ते घेऊन गेलो आणि त्याच्या पद्धतीने त्या तीन, तीन कादंबऱ्या झाल्या अच्छा तर राघवेळ सावले आणि सांजरंगाची ती तित्री कथा झाली अच्छा अच्छा सर राघववेळ या कादंबरीलाच यावर्षीचा खरं तर पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे आणि मी जसं मगाशी म्हटलं तसं कारण त्यातली वालंबी ही जी व्यक्तिरेखा आहे तर ही वालंबी व्यक्तिरेखेचं चित्रण करताना आपण फार मार्मिकपणे केलेलं आहे तर ते काय आहे ते आमच्या रसिकांना ऐकायला आवडेल काय याचा महत्त्वाचं म्हणजे हे आहे की दलित समाजामधली जी स्त्री आहे ही दलित समाजामधली स्त्री आणि इतर समाजामधली स्त्री या दोन्हीमध्ये खूप फरक आहे असं मला वाटतं अच्छा तो फरक म्हणजे असा की इतर समाजामधली जी स्त्री आहे ती नवऱ्याच्या खान म्हणजे नवऱ्याला नवऱ्यावर अवलंबून असते आणि दलित समाजामधली जी स्त्री असते ही नवऱ्याच्या बरोबरीने काम करते दलित समाजामध्ये व्यसनांचं प्रमाण असते आणि व्यसनी बरेचसे नवरे हे व्यसनी असतात त्याच्यामुळे संसाराचा सगळा भार स्त्री आपल्या खांद्यावर पेलत असते म्हणजे त्या अर्थाने मी असं म्हणतो की आईपेक्षा माय ही श्रेष्ठ आहे कारण हे मायनी आयुष्य भोगलेलं असते मायने मुलं घडवलेली असतात इतर समाजामधली जी आई असते तीही मुलं घडवते परंतु तिच्या घडवण्याला पुरुषाचा आधार असतो हिच्या घडवण्याला ती ही स्वयंपूर्ण असते झालाच तर मिळालाच तर थोडाफार आधार पुरुषांचा मिळतो आणि म्हणून मला असं वाटलं की आपल्याला लिहायचं तर आपण दलित समाजामधली स्त्री उभी केली पाहिजे आता दलित समाजामधली स्त्री उभी करायची म्हणजे ती नवऱ्याचा आधार घेणारी स्त्री असण्यापेक्षा जर ती जर ज्याला आसन म्हणून विधवा स्त्री जर आपण उभी केली तर ती अधिक चांगलं होईल आणि म्हणून त्या पद्धतीने मी त्याच्या कुटुंबाचा शोध घेतला अनेक ठिकाणी मला पाहत असताना कधीतरी कुठेतरी जाणवलं जाणवलं जे चांगलं चांगलं मिळालं ते मी घेतलं आणि अनेक वेळा मी असा विचार करतो की साहित्यामधले किंवा कादंबरीमधले जे कथानक असते कादंबरीमधलं जे की कॅरेक्टर असते ते कॅरेक्टर का एक संघ लेखकाला कुठं सापडत नाही बरोबर बड़। काही अंश इथला काही अंश तिथला असं करून कलेक ते कलेक्ट करायचं असते आणि त्याच्यातून एक शब्दचित्र किंवा एक कॅरेक्टर उभं करायचं असते त्या पद्धतीने मी ती वालंबी उभी केली आणि ती वाचकांना भावली मला खूप आनंद झाला जा। ते आ, सर आपली अस्पर्श ही पहिली कादंबरी आहे जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं तर अस्पर्श आणि राघववेळ यांचा जो मधला काळ आहे या मधल्या काळामध्ये खूप समीक्षा तुमच्या अस्पर्शावर पण झालेली होती आणि नंतर वरची पण समीक्षा झाली तर अस्पर्श ते राघववेळ या दरम्याने जी समीक्षकांनी भूमिका घेतली तर त्याविषयी आपलं काय मत आहे नाही मगा मी म्हणालो ना समीक्षकांचं जे म्हणणं पडलं अस्पर्शाच्या संबंधाने त्याच्यामुळे मला थोडेसे क्लू मिळाला की आपल्याला कादंबरी लिहायची म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे म्हणून मी अभ्यास केला आणि राघवळ लिहिली या मधल्या का पा, या राघवळची गंमत सांगताना मला असं सांगितलं पाहिजे बा ज्या वेळेला राघवळ उंचावली आली मुळात पहिल्यांदा राघवळ आली नंतर उंचावलीचं काम सुरू झालं त्यावेळेला सुलोचना देशमुख असं म्हणाला होता की नामदेव तुझ्या या त्रिकथेपैकी कुठल्या तरी पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळणार अच्छा आता त्यांनी तसं म्हटल्यानंतर मला असं वाटलं की बाबा देशमुख कंपनी ही प्रस्थापित कंपनी आहे त्या काळामध्ये ना आजही कादंबरी लेखन प्रकारामध्ये देशमुख कंपनीचं खूप नाव आहे आणि महाराष्ट्रामधले जे काही तथाकथित किंवा आजच्या रो आजच्याही हो, घडीला जे काही म्हणजे म्हणजे मोठे लेखक आहेत म्हणजे आज ज्ञानपीठ पुरस्कार मिळ मिळवणारे नेमाळे असतील यांची कोसलासुद्धा देशमुखांनी केलेली आहे बरोबर म्हणजे मोठे मोठे लेखक देशमुखांच्या त्या प्रकाशन संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करून गेले आहेत म्हणून मला असं वाटलं की नाही काकू म्हणतायत म्हणजे आपल्याला कुठल्या तरी पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला परंतु तो राघवळच मिळाला आणि त्यावेळेला सुलोचना काकू असं म्हणाल्या की नामदेव तुझी वालंबी जिंकली आणि पु ल देशपांडेंच्या बायकोचं आत्मकथन होतं त्यामुळे त्या त्यावेळेला त्यांच्या बायकोचं नाव कदाचित काय पु ल देशपांडेंच्या बायकोचं नाव सुमिती सुमिती हारली अच्छा कारण त्यांचं आहे म्हणजे तरी राघवळच्यामध्ये स्पर्धेमध्ये इतकंच नाही तर गंगाधर गाडगिळांचं एका मुंगीचं महाभारत सुद्धा त्या स्पर्धेमध्ये आणि त्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये माझी राघवळ पुढे गेली तिला पुरस्कार मिळाला आणि देशमुख काकून त्या काळामध्ये का, का, खूप कौतुक केलं माझं अच्छा राघवेळी कादंबरी ना सर नायिका प्रधान कादंबरी आहे तर ही कादंबरी भारतीय स्त्रीची व्यथा मांडणारी आहे का काय वाटतं तुम्हाला नाही मी एकूणच मी असं म्हणतो की राघवळ हे कथानक हे दलित समाजाचंच कथानक नाही ते नाही वर्गाचं कथानक म्हणजे ज्या वंचित समाजाला आपण म्हणतो ज्याला कुठल्याही सु गोष्टीची सुविधा मिळालेली नसते जो शोषित आणि पीडित असतो अशा कुठल्याही समाजाची ती कथा आहे राघवळच्या वालंबीची आणि रघुची जात काढून टाका तुम्ही मातंग समाजातले आहेत ते ती जात काढून टाका ते कोणाही नाहीरे वर्गाच्या कोणाही जातींचे प्रतिनिधी म्हणून उभे करा ती त्या जातीची कथा कथा होते बरोबर आपली कादंबरी त्रयी आहे तर या कादंबरी त्रेयीमध्ये कुटुंब आणि समष्टी आहे आणि एकूण समाज पण व्यापक अर्थाने आलेला आहे तर असा एक व्यापक कॅनव्हॉस आपल्याला कसा सुचला काय त्या त्या काळामध्ये मी तर प्रतिनिधित्व करणारा एक, एक नवी, नवीन लेखा नवीन असा लेखक होतो आणि नवीन लेखक असल्यामुळे देशमुख कंपनी सुदैवानी मला चांगलं प्रकाशन मिळाल्यामुळे तिथे माझ्या कवित म्हणजे कादंबरी लेखनाच्या जाणिवा आहेत ना त्या ठिकाणी मला ब बऱ्याचशा दुरुस्त करता आला आणि खरं तर खऱ्या अर्थाने मी आजही असं म्हणतो की मला कादंबरीकार म्हणून जर कोणी घडवलं असेल तर देशमुख कंपनीने दलित साहित्याची एक परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये अनेक दलित साहित्यांनी स्त्री चित्रण केलेलं आहे आणि तुम्हीही स्त्री चित्रण केलेलं आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल काय मी मी ज्या वेळेला रागवळ लिहिली तोपर्यंतच्या काळामध्ये स्त्रीप्रधान दलित कादंबरी आली नव्हती अच्छा म्हणून मी अनेक वेळा म्हणजे प्रतिनिधित्व करत असताना आणि अलीकडच्या काळामध्ये सुद्धा मी लिहिताना नेहमी असा विचार करतो की जे वाचकांनी वाचलं नसेल असा कुठला तरी नवीन विषय आपण घेतला पाहिजेत आणि वाचकांना नवीन माहिती आपण दिली पाहिजेत आणि जरा आपण इतरांसारखं जर इतरा लिहायला लागलो तर प्रकाशकांनी ते कशासाठी छापायचं मग आपलं पुस्तक जर चांगल्या पद्धतीने जायचं असेल प्रकाशकाने जर ते छापायचं असेल तर आपल्याला एक पथ्य पाळलं पाहिजे की काहीही लिहिल्यापेक्षा आप जाणीवपूर्वक काहीतरी मा म्हणजे असं म्हणून जबाबदारी लिहिलं पाहिजेत म्हणून मला त्या काळामध्ये असं वाटत होतं की दलित साहित्यामध्ये स्त्रीप्रधान कादंबरी आली नाही म्हणून आपण स्त्रीप्रधान कादंबरी लिहायची ती विधवा जर लिहिली तर ती कादंबरी अधिक उठून दिसेल म्हणून विधवा त्या विधवा नाही काही त्या कादंबरीची असली पाहिजे असं मला वाटायला लागलं म्हणून मी वालंबीचा शोध घेतला वालंबी मांडली आणि तिने आपल्या मुलांसाठी काय काय खस्ता खाल्ल्या ते सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे हे त्या कादंबरीचं वेगळेपण आहे की तशा प्रकारची कादंबरी स्त्रीप्रधान कादंबरी आली नव्हती दुसरी गोष्ट ही की राघवेळ उंचावली आणि सांजरंग ही जी त्रिकथा झाली ना त्या काळामध्ये सुद्धा आणि आज आज सुद्धा दलित साहित्यामध्ये त्रिकथा आलेली नाही हे त्याचं वेगळं पण आहे ओके सर सेलझाडा आणि कृष्णार्पण या दोन कादंबऱ्या तुमच्या थोड्या वेगळ्या आहेत आणि ह्या दोन कादंबऱ्यांमध्ये तुम्ही बदलती समाजव्यवस्था साकारलेली आहे तर त्याविषयी काय सांगाल म्हणजे काय ज्या समाज तर हा सातत्याने बदलत असतो त्या बदलाचा बदला भाग म्हणूनच समाजामधल्या अनेक परंपरा ब बदलल्या अनेक प परंपरा मोडीत निघाल्या नवीन परंपरा प्रस्थापित होऊ पाहत आहेत म्हणजे उदाहरणार्थाखला आपण असं म्हणू की बलुतेदारी ही पद्धत जी होती आधी जी चलन मा चलन हे वस्तुविनिमयाच्या माध्यमातून व्हायचं तर ती जी बलुतेदारीची पद्धत होती ही मोडीत निघाली नव्या पिढीला बलुतेदारी कळाली पाहिजेत असंही माझ्या डोक्यामध्ये आलं आणि म्हणून मी बलुतेदारापैकीच एक बलुतेदार सुतार तो सेल तो झाडा कादंबरी का। या कादंबरीचा नायक केला त्याच्यातून ते मांडल्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या काळामध्ये त्या कादंबरीचं इतकं कौतुक झालं किंवा बलुचदारी मोडीत निघतानाचा काळ या काळामध्ये तुमची आलेली कादंबरी येथून पुढच्या काळामध्ये तरुण युवकांना किंवा विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना बलुचदारी पद्धत काय होती हे तुमची कादंबरी वाचल्यानंतर कळेल तोपर्यंत ती म कळणार नाही ती कळावी म्हणून तुम्ही हे जे लिहिलं आहे ना हे पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असं मला वाटतं सर मानवी भूक हा प्रश्न बऱ्याच कादंबऱ्यांमध्ये आलेला आहे खरं तर बाबुराव बागुलांची भूक नावाची कथा आहे आणि तुमच्याही अनेक कादंबऱ्यांमध्ये आणि कथांमध्ये इवन तो आलेला आहे तर माणूस आणि भूक यांच्या आंतरसंबंधांकडे आपण कसं पाहता भूक ही माणसाची म्हणजे नैसर्गिक देण आहे निसर्गतःच माणसाला भूक असते मी राघवळमध्ये भूक सुक्त म्हणून आलेलं आहे बा म्हणजे याची पोटाची भूक शरीराची भूक आणि ज्ञानाची भूक त्यातली पोटाची भूक आणि शरीराची भूक ही ती नैसर्गिक आहे ती प्रत्येकाच्या ठिकाणी असते आणि ती प्रत्येक प्रत्येकजण ती भूक भागवण्याकरता जीवनाचा आटापिटा करतो त्यातल्या त्यात पोटाची भीक भूक भा, भागवण्याकरता माणसाला खूप परिश्रम घ्यावा लागतात हो आणि शरीराची भूक भागवण्याकरता काहीतरी नैतिकता जपावी लागते जसं वालंबी असं म्हणते की मी विधवा विधवेचं विधवा म्हणजे कसं तण टाका का धन टाका ते उगवतेच मला जपलं पाहिजेत आपलं शील शाबूत ठेवलं पाहिजे म्हणजे अशा प्रकारची नैतिकता शरीराच्या भूकेला ही आवर घालत असते ही त्या मधून आलेलं आहे म्हणजे शरीराची भूक आणि मनाची भूक याच्यामध्ये जर संबंध सांगायचा झाला तर तुम्हाला म्हणजे जे मोराचे पायामधली नाय नायिका पाहता येईल मोराच्या पायामधली नायिका ती म्हणजे आपला नवरा आपल्याला कुठंतरी कमी पडतो आपली भूक भागवण्याकरता शरीराची भूक भागवण्याकरता इतकंच नाही तर फक्त शरीराचे भूक भागवण्यापर्यंत कमी पडतो म्हणून नाही तर तो आपल्याला मातृत्व देऊ शकत नाही ही खंत तिला डाचत असते आणि म्हणून ती त्या म्हणजे त्याचा मित्र नवऱ्याचा मित्र आहे त्याच्या संपर्कामध्ये येते आणि तिला एक मुलगी झाल्यानंतर ती त्याच्यापासून चटकन बाजूला सुद्धा होते म्हणजे ही या ज्याला आपण असं म्हणू की शरीराच्या भूकेला नैतिकतेची जी बंधन असतात ती अशी असतात मनाची जी भूक असते ही भूक मात्र बुद्धीची बुद्धी आणि मन याच्या विकासासाठी आवश्यक असते आणि ती सगळ्यांनाच लागते असं काही नाही ती रघुला लागली त्याच्यामुळे रघु विकसित झाला सर तुम्ही आता तुमच्या कवितेकडे येईन खरं तर कारण तुमच्या लेखनाचा पहिला टप्पा हा कविता आहे आणि त्यामुळे कवितेविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल कव कविता लिहित असताना मी मी तर मगाशी सांगितलंच मनात दुःखाचा निचरा करण्याकरता मी कविता लिहायला लागलो आणि कविता लिहित असताना मग हळूहळू माझ्या कविता चांगल्या नियतकालिकामध्ये यायलासुद्धा लागला आणि कवी म्हणून म्हणजे मी प्रस्थापित हो पाहत असताना किंवा होत असतानाच मग कादंबरीकार म्हणून मी प्रस्थापित झालो त्याच्यामुळे काय झालं की या कवितेकडे माझं कविता माझी मागं पडली त्याच्यानंतर ज्या काळामध्ये लिहिलेल्या कथाही अलीकडच्या काळामध्ये मागं पडल्या आणि मुळात हे जरी लेखन प्रकार मागं पडले किंवा याच्या त्याच्याकडे फारसं माझं लक्ष राहिलं नसलं तरी पण मला आवडणार ही कविताच आहे कारण मुळातच मी कवी मनाचा माणूस आहे आणि तुम्ही माझ्या कादंबऱ्या जर वाचल्या असतील तर या कादंबऱ्यामधले अनेक प्रसंग एक काव्यात्मक पद्धतीने आलेले आहेत एक प्रसंग तुम्हाला सांगतो मध्ये आलेला एक प्रसंग आहे रारम बोराडेचा संबंध म्हणजे त्यांचा तो त्यांचा अनुभव काय त्यांचं वक्तव्य त्याच्यातलं ते एकदा सुलोचना देशमुखांना असं म्हणाल्या की का हो नामदेव कांबळेची राघवळ आली मला त्या का प्रसंगा प्रसंगाविषयी बोलायचंय त्या म्हणायला बोला ते काय म्हणे गोपाळरावचा जो मुलगा आहे ना म्हणून भुजंगा तो भुजंगा कौशवर अतिप्रसंग करतो त्यावेळेला नामदेवनी काय म्हटली मग त्या प्रसंगामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की ती कांदे टाळायला गेली माडीवर तिच्या मागोमाग हा भुजंगा गेला त्यांनी तिला कवटाळलं आणि नंतर मग बराच वेळ कांदे घरंगळत होते एवढंच म्हटलं म्हणे त्यांनी बाकीच काहीच वर्णन नाही केलं म्हणे त्या प्रसंगाचं तर त्याच्यावर सुलोचना देशमुख असं म्हणाला होता की काय म्हणे बोराडे सर ही माणसाच्या वृत्तीची आणि माणसाच्या मानसिकतेचा हा प परिणाम असतो म्हणे तुम्हाला वाटते उघड नागडं केलं पाहिजेत त्याला नाही वाटलं त्याने जे मांडलं त्याच्यातून ते सूचक सूचकपणे मांडलं त्यातून प्रसंग उभा राहत नाही का तेवढं मला सांगा ते म्हणलं हो राहतो तर त्याच्यामुळे काय कविता माझा आवडता लेखन प्रकार आहे आणि कविता लेखन प्रकार आवडता असल्यामुळे माझ्या अनेक कादंबऱ्यामध्ये सुद्धा ज्याला आपण म्हणून काव्यात्मकचा पाहायला मिळते पहा नामदेवराव आपण आत्ता कथनात्मक साहित्य म्हणजे कथा आणि कादंबरी पाहिली आपण कविता पण पाहिली आहे आता हा तर खरं तर एका सर्जनशील लेखकाचा प्रवास आहे पण ह्या एका सर्जनशील लेखनाच्या प्रवासाकडून आपण वैचारिक लेखनाकडे नंतर वळला आहात कारण तुम्ही दोन वेगवेगळी व्यक्तिमत्व एकत्र आणली आहेत ती म्हणजे महात्मा गांधी तुम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांचा संघर्ष आणि समन्वय या नावाचा एक वैचारिक ग्रंथ आपण लिहिला आहात तर ही अशी दोन व्यक्तिमत्व एकत्र आणण्यामागे आपली काय दृष्टी होती आणि खरं तर का आणली काय झालं मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला पुण्यामध्ये कोथरूड नावाचं एक उपनगर आहे त्या उपनगरमध्ये कोथरूड साहित्य संमेलन भरलं होतं त्या कोथरूड साहित्य संमेलनामध्ये मी उद्घाटक होतो आणि तुमचे मृत्युंजयचे लेखक शिवाजी शिवाजी हे त्याचे अध्यक्ष होते अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना ते असं म्हणाले होते की नामदेवराव माझं एक तुम्हाला आव्हान आहे तुम्ही चांगलं चांगली कादंबरी लिहू शकता तर माझं आव्हान असं आहे की तुम्ही बाबासाहेबांवर कादंबरी लिहावी जेव्हा केव्हा लिहायची तेव्हा लिहा परंतु तुम्ही पर ती लिहिली पाहिजे असं मला वाटतं त्यांचं तो त्यांनी जे जे वक्तव्य केलं ते मी मनामध्ये मना पक्क गोंधून ठेवलं की आता आपल्याला याच्यावर लिहायचं पण आणखीन प्रश्न असा पडायचा की बाबा बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आणि आपण कादंबरी लेखन प्रकारात कसं काय ब बसवणार पण तरी मला वाटायचं नाही अभ्यास तरी केला पाहिजे वाचलं तर पाहिजेत म्हणून मी बाबासाहेबांवर वाचन करायला लागलो बाबासाहेबांवर वाचन करत असताना कुठंतरी कधीतरी बाबासाहेबांच्या गांधीचा संघर्ष यायचा कुठल्या तरी, तरी, तरी प्रसंगामध्ये म्हणून मी बाबासाहेबांसोबत गांधीसुद्धा लिहायला लागलो आता बाबासाहेबासोबत गांधी लिहायला लागल्यानंतर मग त्या काळामध्ये काय झालं दोन हजार नऊची घटना आहे बा दोन हजार नऊमध्ये मला साहित्य अकादमीने एक पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये त्याचे वीस विषय दिले होते आणि त्यांनी असं म्हटलं की या विषयापैकी कुठल्या तरी एका विषयावर तुम्ही लेखन करावं संशोधनात्मक असं आम्हाला वाटतं तुम्ही जर ते लिहित असाल तर आम्ही तुम्हाला फेलोशिप देतो आयनासच मी गांधी आंबेडकर वाचतच होतो मग मी असा विचार केला की आपण याच्यावरच लिहिलं पाहिजे मग मी त्यांना विषय सुचवला सुचवल्यानंतर त्यांनी लगेच मान्य केला आता त्यांनी तो मान्य केल्यानंतर मला अभ्यास करणं आलंच म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत माझ्या लेख वाचनाला काही शिस्त नव्हती पण नंतरच्या काळामध्ये शिस्तीत बसून मी अभ्यास करायला लागलो वाचन करायला लागलो पण हे वाचन करत असताना मग माझ्या डोक्यामध्ये विषय हा याचा की आपण गांधींवर लिहिलं महा बाबासाहेबांवर लिहिलं किंवा गांधी आंबेडकर दोघांवरही लिहिलं तर आता पण त्यांच्यावर अनेक लोकांनी लिहिलंय अनेक प्रकाशकांनी छापलेलं आहे मग आपण जर का तसंच त्यांच्यासारखं जर काही लिहिलं तर लोकांनी कसं कशासाठी छापायचं मग काहीतरी वेगळं केलं पाहिजे काहीतरी वेगळं करायचं म्हणजे काय करायचं तर आतापर्यंत त्या लेखकांनी गांधी आंबेडकरांना एकमेकांचे संघ म्हणजे आपण आज म्हणून स्पर्धक म्हणून उभं केलेलं आहे एकमेकांचे शत्रू म्हणून उभं केलेलं आहे त्यांच्यातला संघर्ष तेवढाच दाखवलेला आहे आपण या संघर्षाच्या पलीकडे त्यांच्या विचारामध्ये काही समन्वय आहे का जो समन्वय राष्ट्रविकासासाठी राष्ट्रहितासाठी महत्त्वाचं आहे असं काही आपल्याला शोधता येते का ते दे पाहायला पाहिजेत आणि म्हणून मी त्या दृष्टीने अभ्यास करायला लागलो आणि म्हणून तो विषय पुढे आला पुढे आल्यानंतर ज्या वेळेला राजहंसकडे तो हस्तलिखित मी पाठवलं त्याला पहिलीच भेट माझी दिलीपराव माजगावकरांची झाली तर त्यावेळेला ते असं म्हणाले की नामदेवराव तुमचं हे पुस्तक आम्ही हस्तलिखित वाचतो आम्हाला ते आवडलं आहे पण माझा एक सल्ला आहे तुम्हाला मला म्हणलं सांगा काय म्हणे तुम्ही राघवळ लिहिली ना त्याच्यानंतर तुम्ही कुठलीच कादंबरी नसती लिहिली तरी चाललं असतं कारण तुम्हाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तुमचं नाव झालं तुमचं नाव काय पुसलं जात नव्हतं आता तुम्ही वैचारिक लेखनाकडे वळलात तर माझा सल्ला असा आहे एकच पुस्तक लिहा पण इतकं गोळीबंद लिहा की पुन्हा तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल अच्छा मग त्यांचा तोही ते जे बोलले ते मी मनावर पक्क मनावर बिंबून घेतलं नाही आपल्याला याच पद्धतीने घ्यायचं पुढं बोलताना ते हे म्हणाले की तुम्ही या क्षेत्रामध्ये नवीन आहात वैचारिक लेखनामध्ये लेखाने लेखनाचा तुम्हाला अनुभव नाही आमचे संपादक तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यावेळेला कमीपणा मानून घेऊ नका कष्ट पडले तर कष्ट करा आणि तुम्ही ते कष्ट केले ना तर तुमचं पुस्तक चांगलं होईल तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन हजार मध्ये मी त्यांना हस्त लिखित दिलं ते फक्त एकशे बावन्न पेजेसचं होतं अच्छा दोन हजार एकोणीस मध्ये माझं पुस्तक आलं ते तीनशे वीस पेजेसचं छापून पुस्तक आहे या इथल्या आठ नऊ वर्षाच्या काळामध्ये किती प्रचंड अभ्यास करावा लागला असेल याची कल्पना कर करा प्रत्येक वेळेला काय की आमचं वाशिम म्हणजे शहरी गाव आहे फारशी वाचनाची सोय नाही काय नाही अद्यावत पुस्तकं मिळत नाहीत मी पुण्याला आलो की प्रकाशक प्रकाशकांचे संपादक आनंद हार्डीकर मला विचारायचं जरा काय वाचलं म्हणा जो काही नाही अमकं वाचलं तर मग त्या आता असं पुस्तकाला पाहायला का नाही पाहायला नाही नेटवर शोधा नेटवर शोधा हो ने। हो बोलावून वाचा मग अशा पद्धतीने मला सांगायचं मी ते पुस्तक शोधायचं मिळवायचं मिळाल्यानंतर वाचायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की ती जे पुस्तकं सांगायचं ना ते सगळं इंग्रजी लेखकांची पुस्तकं आली अच्छा हे सगळं वाचत असताना मग मला असाही अनुभव आला की मराठीमध्ये लिहिणारे लेखक हिंदीमध्ये लिहिणारे लेखक आणि इंग्रजीमध्ये लिहिणारे लेखक या तिन्हीमध्ये खूप फरक आहे इंग्रजीमध्ये लिहिणाऱ्या लेखकांचं लेखन हे खूप डीप असतं त्यांचा था। अभ्यास खूप डीप असतो आणि मोकळेपणाने ते आपली मतं व्यक्त करतात आपल्या मराठी लेखकांची एक म्हणजे एक स्वभाव आहे तो असा की आपण कुठल्याही एका थोर पुरुषाकडे आपण आपल्या अंगलनी पाहतो आणि आपल्या दृष्टिकोनाला आप जशा तो भाव होतो तसा आपण लोकांना लोकांसमोर मांडतो इंग्रजी लेखकांमध्ये तसं नाही जसा इतिहास आहे तसं ते मांडतात माझ्या संपादकांचं म्हणणंही हेच होतं राजं प्रकाशकांचंही म्हणणं हेच होतं की तुम्हाला जो आता गांधी आंबेडकर तुम्ही मांडताना त्यांच्या संबंधामधला कुठला प्रसंग मांडायचा असेल तुमची मतं तुम्हाला मांडायचं असतील तर हातचं राखून बोलू नका हातचं राखून लिहू नका बरोबर फक्त एकच मोकळेपणानं लिहा मोकळेपणाने लिहित असताना हाताशी पुरावे ठेवा अच्छा त्याच्यामुळे काय की त्यांचं त्यांनी मला जे सांगितलं त्या पद्धतीने मांडत गेलो त्या राजूंचं एक एक धोरण मला खूप आवडतं पण म्हणजे कसं की आपण वैचारिक पुस्तकं ज्या वेळेला लेखक लिहितो की नाही तर त्या लेखकाच्या पुस्तकाच्या शेवटी अगदी संदर्भ ग्रंथांची सूची सूची बरोबर राजंच्या पुस्तकांच्या शेवटी तर संदर्भ ग्रंथांची सूची असतेच शिवाय प्रकरणाच्या नंतर सुद्धा रेफरन्स बुकची सूची असते इतकंच नाही त्या लेखकांचे लेखक म्हणजे पुस्तकाचे लेखक आणि जिथून कुठून ते कोटेशन घेतलं असेल तर तो पान नंबर अच्छा तोही दिलेला असतो म्हणजे काय होते की त्याच्यामुळे लेखकाची सोय होते एखाद्याने वाद जर घातला ना तर त्याला म्हणतात बाबा ते पुस्तक वाच त्याच्यामध्ये आमक आमक पेज दिलेलं मिळवून ते आणि मग बोल म्हणजे त्याची सुटका होते आणि ती पद्धत मला खूप भावली ती सर असाच आपला वैचारिकतेकडून समीक्षेकडचा प्रवास आहे खरं तर आणि तुम्ही समरसता साहित्य स्वरूप आणि समीक्षा हा समीक्षात्मक ग्रंथ लिहिलेला आहे त्यामुळे तुमची समीक्षेकडे बघण्याची दृष्टी काय आहे समीक्षेच्या संदर्भाने मी जर अनेक वेळा असं म्हणतो समीक्षक मंडळी असते ना लेखकाचं पुस्तक वाचते आणि लेखकाचं पुस्तक वाचल्यानंतर बरेचसे समीक्षा असं असं म्हणतात हे जमलंच नाही हे असं लिहायला पाहिजे माझं म्हणणं आहे असं लिहायला पाहिजे ना असं होतं हे असं नका सांगू यानं लिहिलं याच्यामध्ये काय दोष आहेत तेवढे दाखवा समीक्षकांनी आहे त्या कलाकृतीची समीक्षा केली पाहिजेत ती कलाकृती वाचून लेखकासोबत आपण लेखक होण्याचा प्रयत्न केला करायला नको जे काही तुम्हाला वाटते ना त्याचे गुण दोष जे काय असतील ते तुम्ही ते मांडा पण लेखकांनी ह्या मुद्दा किंवा हा विषय हे प्रकरण असा असं मांडायला पाहिजेत असा सूच अशा सूचना सुच, करू नका अशा सूचना जर केल्यानंतर मग तुम्ही सरळ तुम्ही लेखकच व्हा ना बरोबर समीक्षक कशाला राहता मग पण असं होत नाही आहे आजच्या काळामध्ये मी तर अनेक वेळा असं म्हणतो की लेखक मंडळी आहे ना लेखकांची जी काही पुस्तकं असतात त्याच्यावर समीक्षा लिहिणारी जी मंडळी आहे ना या समीक्षकांनी अनेक गुणी लोकक मा म्हणजे ज्यांना मागं सारलेले आहेत या काळ मागं सारले तर आजच्या काळामध्ये कंपूश आहे मोठ्या प्रमाणात बरोबर त्या कंपुशाहीमुळे झालं काय की तू तू माझ्या पठडीतला नाही ना माझ्या गटात नाही ना मग भलाही तू चांगलं लिहिलं असेल मी का म्हणून तुझं तुझी दखल घ्यायची याच्यामुळे झालं काय की गुणी लेखक याच्यावर मागे कळत न कळत अन्याय झाला आहे आणि ज्याची योग्यता नसताना अशी पुस्तक लोक वर उचलल्या गेले आहेत त्याच्यामुळे पण होते काय की शेवटी की जो चांगला असते ना त्या चांगल्याला तुम्ही दाबून ठेवू शकाल त्याला संपू नाही शकत बरोबर मी तुम्हाला सांगतो साहित्य लेखनाच्या प्रकारामध्ये प्रवाहामध्ये मी मातंग जातीचा आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय की मी दलित लेखक जरी असलो तरी मी आंबेडकरी लेखक नाही असं लोकं म्हणतात अच्छा वास्तविक पाहता बाबासाहेबांशी बाबासाहेबांनी मला नितांत आदर आहे नुसता आदरच नाही त्याचा प्रचंड अभ्याससुद्धा केलेला आहे मग इतकं सगळं असतानासुद्धा केवळ माझी जात म्हणजे जा आंबेडकरी समाजाची जी जात आहे ती माझी जात नाही म्हणून मला लोक आंबेडकरवादी समजत नाहीत किंवा आंबेडकरी लेखक समजत नाहीत अशा पद्धतीने काही लोकांवर असेच अन्याय म्हणजे होत असल्यामुळे दुर्लक्षित केल्या जात असल्यामुळे चांगले लेखक हे बाजूला पडतात आणि सुमार दर्जाचे लेखक वर उचलल्या जातात हे अशा पद्धतीनं व्हायला नको म्हणून आपण आपल्यापर्यंत काहीतरी समीक्षेचा नवीन विचार मांडला पाहिजेत असा एक विचार केला मी आणि ते समीक्षेचं पुस्तक लिहिलं अच्छा आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुमच्या म्हणजे वराडी बोलीचा वापर केलेला के आहे म्हणजे आपण तुमचं सगळं साहित्य जर बघितलं म्हणजे कथनात्मक साहित्य बघितलं किंवा अगदी कविता बघितली तर बऱ्याच ठिकाणी वराडी बोलीचा वापर केलेला आहे तर वराठी बोलीचा वापर करणं म्हणजे तर आशयाला समृद्ध करण्यासाठी अनेक बोलींचा वापर केला जातो तर आपली दृष्टी काय होती त्यामागे बोलीचा वापर करण्याची मग मुळातच भाषेविषयी माझं एक मत आहे की मराठी ही बोली समृद्ध होते किंवा असं म्हणता येईल की बोली ही मराठी भाषेचा दागिना असते वेगवेगळ्या बोली भाषेमधून पुस्तकं जर आली किंवा मराठीला जोडून जर बोलीभाषा बोली जर पुस्तकामध्ये जर दिसली तर ते पुस्तक वाचनीय होते आणि वाचणी होत असल्यामुळे काय की मी आमच्या सहजच याच्यामध्ये आम तर माझ्या पुस्तकामध्ये संवाद हे बोलीभाषेमध्ये येतात बरोबर निवेदन हे प्रमाण भाषेमध्ये येते ज्याच्या त्या संबंधाने माझं एक मत असं आहे की तुम्ही जर सगळंच बोलीभाषेमध्ये जर लिहिलं तर लोकांना कळायला अडचणीचं जाते जर तुमचा संवाद जर बोलीभाषेमध्ये असले निवेदन जर प्रमाण भाषेमध्ये असलं ना तर बाकीचे लोक समजून घेतात माझा माझ्या असेल जाणा नावाच्या पुस्तकाला मला वाटते सह देशपांडेंची प्रस्तावना आहे सह देशपांडे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात की बाबा ही कादंबरी ला, मला ला, तीन वेळा वाचावं लागली तेव्हा मला समजली म्हणजे तीन वेळा वाचावी लागली म्हणजे त्यांना तीन वेळा वाचावीशी वाटली असा मी त्याचा निष्कर्ष काढला तो का वा का वाचावीशी वाटली तर त्यातल्या बोलीमुळे आणि त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये हे म्हटलेलं आहे यातली बोली वाचनीय आहे ती आपण समजून घेतली पाहिजेत मी तर असं म्हणतो की आपण सगळ्या बोली ज्या असतील ना त्या बोली आपण समजून जर घेतल्या ना तर आपल्याला कुठलंच पुस्तक कठीण नाही जात आणखीन एक प्रश्न मला असं विचारायचं वाटतो कारण आत्ता आपल्याकडे खूप साहित्य संमेलनं होत आहेत वेगवेगळ्या विषयांना धरून सुद्धा साहित्य साहित्य संमेलनं होत आहेत तर तुम्ही साहित्य संमेलनांकडे कसे पाहता म्हणजे साहित्य संमेलनं ही साहित्याच्या अभिवृत्तीसाठी कितपत उपयोगी ठरतील साहित्य संमेलनातून लेखक घडतात शंभर टक्के खरं आहे म्हणजे कसं आहे की समजा आता मी जरी साहित्य संमेलनाला जात नसलो म्हणजे जा माझ्या आयुष्यामध्ये मी सांगतो की मी दोनच अखिल भारतीय साहित्य संमेलनं केली एक तर म्हणजे याचा आळंदीचं साहित्य संमेलन मला वाटतं त्यावेळेला काय त्या कवयित्री आपल्या शांता शेळके अध्यक्ष होत्या बा शांता शेळकेने मला त्यावेळेला त्यांनी स्वतःहून मला निमंत्रण दिलं होतं की तू साहित्य संमेलनाला आहे त्या साहित्य संमेलनाला मी गेलो होतो दुसरं अहमदनगरचं साहित्य संमेलन त्या साहित्य संमेलनाला गेलो होतो नंतर कुठल्याही साहित्य संमेलना आम्ही गेलो नाही पण तरीही या साहित्य संमेलनाला जी नवीन मंडळी जाते ना या साहित्य नवीन मंडळींना काहीतरी चांगलं का ऐकायला मिळते चार लोकांच्या भेटी होतात त्यांच्याशी चर्चा होतात त्याच्यातून ही नवीन लोक घडतात आम्ही जरी गेलो नाही त्याच्या तिथे आम आमच्या घडणुकीमध्ये जरी या साहित्य संमेलनांचा वाटा नसला तरी पण तो साहित्य संमेलनामुळे लेखक मंडळी घडते हे मी मान्य करतो आणि म्हणून ते साहित्य संमेलनं झाली पाहिजेत फक्त माझा साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या लोकांना एकच आग्रहाची विनंती असेल ती अशी की तुम्ही साहित्य संमेलनामधून तीस ती नावं मिरवू नका त्यास त्या लोकांना संधी देऊ नका आहेत ते लोक पुढे आणण्याचा प्रयत्न करा ना याच्यासाठी मी तुम्हाला बालभारतीचं उदाहरण देईन बा मी बालभारतीचा अध्यक्ष झालो त्यावेळेला पहिल्याच माझ्या भाषणामध्ये मी स सा, बोलतानाही सांगितलं होतं की जर समजा मला इथे जर स्वतंत्रपणे किंवा माझ्या मताप्रमाणे काम करता आलं ना तोपर्यंतच मी इथं राहीन बरं ज्या दिवशी मला माझ्या मताप्रमाणे काम करता येणार नाही त्या दिवशी मी इथला अध्यक्ष सोडून देईन असं मी त्यावेळेला पहिल्यांदा बोललो त्याच्यामुळे काय की मला पूर्ण सूट मिळाली दोनच वर्ष मी काम केलं तिसऱ्या वर्षी मला काम करता येत नव्हतं मताप्रमाणे म्हणून नाही माझं गांधी आंबेडकर यायचं होतं म्हणून माझं पुस्तक मागं पडत होतं म्हणून मी सोडून पण दोन वर्ष मी ज्या वेळेला काम केलं ना त्यावेळेला तुम्हाला तुम्ही पाहा मी माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये झालेली का सहाव्या वर्गाची पुस्तक पाहा दुसऱ्या वर्षी सातवीचं सा आणि याच्या नववीचं पुस्तक झालं ते पहा या पुस्तकामध्ये त्या पुस्तकामध्ये संपूर्ण महाराष्ट्र दिसतो तुम्हाला अच्छा म्हणजे असं नाही पुस्तकामध्ये त्याच्या आधी आधीच्या पुस्तकामध्ये काय असायचं पुस्तकातली लेखक मंडळी ही स म्हणजे एकूण पुस्तक कुठलं तर पुणे मुंबई कोल्हापूर सोलापूर इथपर्यंतच्याच भागामध्ये त्याच्यामध्ये आमचा विदर्भ फार म्हणजे ज्याला ज्याला आपण म्हणून जेवणामध्ये जसं लोणचं वापरतात तसं एखादा लेखक असला तर असला असं ते असायचं माझ्या काळामध्ये किंवा आमच्या काळामध्ये असं म्हणेन की माझ्या सहकाऱ्याने जे मला सहकार्य केलं त्याच्यामुळे विज संपूर्ण महाराष्ट्रामधले लोकं त्या पुस्तकामध्ये पाहायला मिळाले आणि त्या पुस्तक ज्याला पहिल्याच वर्षी सहावीचं पुस्तक आम्ही केलं ना त्यावेळेला शिक्षण सचिवांनी माझा सत्कार केला अच्छा मुंबईला तुम किंवा तुम्ही सगळ्या महाराष्ट्र या पुस्तकामध्ये दाखवला किंवा के समाविष्ट केला त्या काळामध्ये अनेकांनी असंही कौतुक करताना असंही पेपरमध्ये म्हटलं की तुम्ही बालभारतीमधली काय कंपूशाही मोडून काढली मी त्यांना नाही सांगितलं कंपूशाही वगैरे काही मी मोडून काढली नाही मी असं काहीच केलं नाही मी फक्त एवढंच केलं की जास्त जे लिहिणारे नवीन लोक आहेत त्या नवीन लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही लिहिते लेखक आहात आणि प्रवाहाबरोबर लिहित आहात त्यामुळे असं काय तुमचं लिहायचं राहून गेलं असं तुम्हाला वाटतंय आणि भविष्यात काय लिहिणार आहात तर याची उत्सुकता खरं तर आमच्या रसिकांना सुद्धा ऐकायला आवडणार आहे काय मी या माझं गांधी आंबेडकर संघर्ष आणि समन्वय पुस्तक आलं डिसेंबर एक दोन हजार एकोणीसला ते पुस्तक आलं आणि मला दिलपराव माझगावकरांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्यासमोर बसल्यानंतर ते असं म्हणाले की नामधारव एक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवतो हो सांगा काय म्हणे बाबूराव बागुल नावाचे लेखक होते तुम्ही ओळखता का ओळखतो त्यांची माझी भेटही झालेली तर म्हणे त्यांच्याकडे आम्ही जो प्रकल्प दिला होता तो प्रकल्प ते मधातच वारल्यामुळे झालं काय की तो प्रकल्प थंड पडलेला आहे म्हटलं कुठला तर ते असं म्हणाले की आतापर्यंत बाबासाहेबांचं चरित्र वैचारिक अंगाने अनेक आलेले आहेत अनेक प्रकाशकांनी छापली अनेक लेखकांनी लिहिली आम्ही असा प्रयोग करत होतो की बाबासाहेबांचं सा कथाचरित्र आलं पाहिजे म्हणजे कल्पना करा की बाबासाहेबांच्या सा चरित्रामध्ये आजपर्यंत आलेल्या चरित्रामध्ये एखादा प्रसंग दोन किंवा तीन वाक्यामध्ये संपवलेला असतो बरो, बरोबर तर त्या दोन तीन वाक्याची तुम्ही कथा करा असं त्यांनी मला सांगितलं अशा अंगाने तुम्ही कथाचरित्र तुम्ही लिहावं तुमचा तो अभ्यास झालेला आहे आणि तुम्ही लिहू शकता असं मला वाटतं तर तुम्ही ही जबाबदारी घ्यावी अशी अशी माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही ती स्वीकारली स्वीकारली आणि मग मी लि लिहायला लागलो लिहायला लागल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की अरे आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो याच्यातून वेगळा आनंद म्हणजे कसा की बाबासाहेबांच्या याच्यामधला इतिहासाला धरून आपण तो प्रसंग मांडतो मांडत असताना जे काय संवाद जे लेखन हे असते तिथं तर लेखकाचं कौशल्य ले कशाला लागते की नाही बरोबर मग हे कौशल्य वापरण्याची वापरण्याची संधी मला मिळाली आणि त्याच्यामुळे काय तो एक चांगला चांगलं पुस्तक होते मी त्यांना आता या ऑगस्ट महिन्यामध्ये पुण्यामध्ये माझा सत्कार झाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर तेव्हा त्यांची माझी भेट झाली तेव्हा मला त्यांनी पुन्हा विचारलं की कुठपर्यंत आलं तुमचं तर मी त्यांना म्हटलं बा तीन फाईल मी तुम्हाला पाठवल्या तीन फाईल म्हणजे पंच्याहत्तर कथा प्रत्येक फाईलमध्ये पंचवीस कथा आहेत आता चौथी फाईल मी काम चालू आहे च पंचवीस क कथा झाल्यात तर च ती फाईल मी तुम्हाला पाठवणार मग म्हणे किती पानं होतील म्हणजे माझे चार फाईलचे आठशे पेजेस होतात मग ठीक आहे आपण असं करू दोन भाग दोन भाग करू पहिला भाग दोन हजार बावीसमध्ये येईल आणि दुसरा भाग दोन हजार तेवीसमध्ये येईल तर अशा प्रकारचं ते एक मोठं लेखन जे आतापर्यंत कोणी केलं नाही आणि राजवंशनी मला जबाबदारी सोपवल्यामुळे मी ते एक ऐतिहासिक काम करतो आहे ते लेखन माझ्या माझ्या हाताशी आहे तेवढं संपलं की पुन्हा माझी एक माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहे म्हणजे तशी जुनीच आहे दोन हजार एकमध्ये मी वाशिम परिसरावरची एक कादंबरी पंचक लिहायला घेतले पाच कादंबऱ्यांचा संच तो लिहायला घेतला होता आणि माझ्या डोक्यामध्ये कल्पना अशी होती की दोन हजार म्हणजे एकोणीसशे वीस पासून एकोणीशे पर्यंत सत्तर वर्षाचा कालखंड या पाच कादंबऱ्यांमध्ये मांडायचा त्याच्यामध्ये ते आपल्या परिसरामधले झालेले स्थित्यंतर मग सामाजिक असतील सांस्कृतिक असतील राजकीय असतील व्यापारी असतील हे सगळे हे सगळे स्थित्यंतर आपण मांडण्याचा प्रयत्न करायचा हे मांडण्याचा प्रयत्न करत असताना त्या काळामध्ये जी काही ज्येष्ठ मंडळी आमच्या परिसरामध्ये होती जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामधल्या ज्येष्ठ मंडळीच्या त्यांच्यासाठी मी शे दीडशे प्रश्नावर प्रश्न काढले आणि ती प्रश्नावली सगळ्यांना दिली त्यांची उत्तरं त्यांच्याकडून मिळवली ती मिळाल्यानंतर मी लिहायलाही लागलो एक कादंबरी झाली माझे दोन आडीचशे पेजेसची कादंबरी लिहिली मी रिटायरमेंट नंतरचं जे माणसाचं आयुष्य असतं ना ते परमेश्वराने दिलेला बोनस असतो कधी तो संपेल काही सांगता येत नाही जर परमेश्वराने आयुष्य दिलं तर हे तर होईलच कारण मार्चपर्यंत संपून जाईल बाबासाहेबांचं चरित्र याच्यानंतरच्या काळामध्ये माझं ते कादंबरी पंचक लिहिण्याचा विचार आहे अच्छा आणि एक असा प्रश्न मला आता मी उपस्थित करावा असं वाटतं कारण तुम्ही बरेच साहित्य प्रकार हाताळलेत पण तुम्ही नाटक हा साहित्य खरं खरंतर हाताळलेला नाही तर तो का नाही नाही नाटक मी उमेदवारी करतो करत होतो ना त्या काळामध्ये मी एकांकी लिहिल्या त्यातल्या एक एक दोन एकांका त्याचे स्टेजवर सुद्धा गेल्या त्याचे प्रयोग प्रयोगसुद्धा झाले पण नंतरच्या काळामध्ये मी एकांकिका लेखन नाही केलं अच्छा आणि ज्या लेखन त्या काळामध्ये मी तीन एकांकिका लिहून ठेवल्या होत्या पुळ लेखांकिका लिहिल्या नाही कदाचित लिहिल्या असल्या तर त्याचंही पुस्तक झालं असतं म्हणजे नाटक हा लेखन प्रकार मला नवीन नाही फक्त याच्यामध्ये एकच झालं प्रवास वर्णन आतापर्यंत ना लिहिलं नाही अच्छा रसिक हो खरं तर आपण आत्ता सरांचा प्रवास जो आहे तो पूर्णपणे आपण अभ्यासला आहे एका शेतकऱ्याचा मुलगा ते अगदी पद्मश्री पुरस्कार प्राप्त करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा खरं तर किती वेगवेगळ्या पटीतला आहे आणि किती वेगवेगळ्या काळाला कवेत घेणारा आहे तो आपण अनुभवलेला आहे तर त्या अनुषंगाने सरांनी खरं तर आज इतक्या मनस्वीपणे सरांनी आपल्याशी संवाद साधला आहे मी सरांचे खरं तर आमच्या मुंबई दूरदर्शनतर्फे आणि व्यक्तिशा मी हे खरंच आपले मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाची सांगता करताना सर आम्हाला तुमची एक कविता ऐकायला आवडेल आमच्या रसिकांना ती खरंच आवडेल आपण ह्या कवितेने खरं तर आजची आजच्या आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया कवितेचा विषय निघला म्हणून मला एक कविता आवर्जून सांगावीशी वाटेल त्याची पार्श्वभूमी अशी आहे की अमरावतीला अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं त्याचे शांताराम हे अध्यक्ष होते कथाकार तर ते साहित्य संमेलन झालं त्यावेळेला मी कादंबरी म्हणजे कादंबरीकार नाही त्यावेळेला मी कथाकार आणि कवी म्हणून बऱ्यापैकी प्रस्थापित होतो चांगल्या चांगल्या नियतकालिकातून माझ्या कथा कविता येत होत्या परंतु त्या साहित्य संमेलनामध्ये आजच्या काळामध्ये जसे कविकट्टे असतात ना त्या काळात ते कविकट्टे वगैरे नसायचे तर त्या काळामध्ये मला कवी संमेलनामध्ये सुद्धा बोलावलं नाही कथा कथनामध्ये सुद्धा बोलावलं नाही ती गोष्ट मला खूप लागली लागल्यानंतर मग मी अंतर्मुख होऊन विचार केला आणि मग त्या काळामध्ये एक मी कविता लिहिली ती कविता अशी चालत राहावी आपली वाट आपण चालत राहावी आपली वाट आपण आकाशाकडे पाहू नये फारसे चालत राहावे आपली वाट आपण आकाशाकडे पाहू नये फारसे नक्षत्र असतात आपल्याच जागी चांगली धरूनही त्यांचा हव्यासर नक्षत्र असतात आपल्याच जागी चांगली धरूनही त्यांचा हव्यास चांदण्या आलेच दरात तर हळवाळपणे ये म्हणावे आला आणि तापला सूर्य डोक्यावर तर त्यालाही घ्यावे समजून आपण असावे भुईसारखे आपण असावे भुईसारखे काळ नसतो कोणाचा बांधला आपण असावे भुईसारखे काळ नसतो कोणाचा बांधला तो आपल्याही पुढ्यातील हात जोडून तेव्हा मात्र हुरुळून जाऊ नये हसून चल म्हणावे आला चालत राहावे चालत राहावे आपली वाट आपण चालतो मी तुमचे आभार मानतो आपण इथे आलात जो वेळ दिला त्याबद्दल खरंच आपले मनापासून आभार মিছু আপোনালোক আভাৰী